निप्पाणी येथील सर्कस कलाकारांच्या वर उपासमारीची वेळ. निसर्गाच्या नीतीप्रमाणे जन्माला यायचं, इतरत्र पोटासाठी वनवन करायचं आणि एक दिवस या जगाचा निरोप घ्यायचा. मग तो साधू असो, संत असो अथवा माणूस असो, पोटाची खळगी भरण्यासाठी धडपडणारच. असंच आपले जीवन व्यतीत करण्यासाठी, आपल्या कुटुंबाचे व आपले पोट भरण्यासाठी अनेक परिस्थितीला सामोरे जात निप्पाणी बेळगाव नाका येथे सुपरस्टार सर्कस कलाकार गेल्या महिन्यापासून आपले सर्कसी कला प्रदर्शन दाखवत आहेत. पण ही सर्कस पाहण्याकडे निप्पाणीसह परिसरातील नागरिकांनी पाठ फिरवली आहे. सध्या कोरोनाचा धोका लक्षात घेता नागरिक गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळत आहेत. सध्या विघ्नहर्ता गणरायाचे आगमन झाल्याने अनेक मंडळी लहान मुले गणेश उत्सवामध्ये मग्न आहेत. पूर्वी सर्कस पाहण्यासाठी लहान मुले नागरिक यांचा आकर्षणाचा विषय होता, पण आता मोबाईल ॲपद्वारे फेसबुक इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियाच्या वापरामुळे सर्कस पाहण्याची आवड कमी झालेली आहे. निप्पाणी येथे सर्कस सुरू असून सुमारे 80 कलाकार आपले विविध कलाकारांनी सादर करून अनेक लोकांचे मनोरंजन करून आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवत आहेत. पण ही सर्कस पाहण्यासाठी कोणीही जात नसल्या कारणाने निप्पाणी येथील सर्कस कलाकारांच्या वर उपासमारीची वेळ आलेली आहे. प्रत्येक शोला केवळ 6 ते 7 लोक येत आहेत. दिवसभरात कलेक्शन जेमतेम होत असून लहान मुले सर्कसमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना पोटापाण्याचा प्रश्न सोडवणे गंभीर बनलेले आहे. या कलाकारांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. सर्कस कलाकारांची लहान मुले निप्पाणी गुरुवारी बाजारा दिवशी टाकलेले सडलेले खराब झालेले भाजीपाला आणून आपला उदरनिर्वाह करत आहेत. यासाठी या कलाकारांना निप्पाणी शहर परिसरातील दानशूर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींनी यांनी याकडे लक्ष देऊन अन्नधान्य व भाजीपाला या स्वरूपात मदत करावी व सर्कस बघायला नागरिकांनी यावे असे सर्कस कलाकारांच्यातून भावना व्यक्त करण्यात येत आहेत. उसको फीस भरना है, मैं वो भी फीस भी नहीं भर सक रही हूँ. उसका 6 महीने का फीस हमको देना है, वो नहीं दे सका. और मेन बात, हम लोगों यहाँ में सर्कस में पब्लिक आएंगे तभी मालिक के पास थोड़ा पैसा आएगा, तब हम लोग के पास मालिक हम लोग को देंगे. अभी हम लोग का जो आसाम का ग्रुप है, हम लोग का ग्रुप में 25 लोग है और मालिक के बाबूजी जो है, हम लोग का मालिक, उनके पास है कम से कम 60-70 लोग है. तो इनको तो सब जो हम लोग का मालिक है प्रकाश माने, उनको हैंडल करना पड़ता. तो उनको थोड़ा पैसा आएगा तभी वो हमको देंगे. तो हमारा घर में और भी जो हमारा लेडीज लोग है, लड़की लोग है, उनका घर में उन लोगों को भी पैसा भरना देना है उन वो लोग के घर में. तो यहाँ से जब आएगा तो सबका घर में हम लोग दे सकेंगे पैसा, तो सब लोग घर परिवार चलेगा, नहीं तो हम लोग को बहुत प्रॉब्लम है. तो गवर्नमेंट हमारा बात सुने, प्लीज़ हमारा रिक्वेस्ट है. और ऑडियंस आए तो सोचे कि हम लोग को थोड़ा डोनेट किए, 150 जैसे भी टिकट लेके आ सकते आएँ, तो सोचे कि हम लोग को थोड़ा डोनेट किए. लेकिन हम लोग का जो कला है हम लोग दिखाएंगे, हम लोग अपना काम दिखाएंगे. हम लोग नहीं बोल रहे हैं कि हम लोग फ्री में हम लोग को पैसा दे के जाओ 150. हम लोग मेहनत करेंगे और हम लोग सर्कस के सिवा हम लोग कुछ नहीं कर सकते. हम लोग बहुत मेहनत करके हम लोग का जो काम है हम लोग छोटा से किए. और मेरा रिक्वेस्ट है, प्लीज़ गवर्नमेंट हमारा बात सुने. ಅದರ ತುಂಬಾ ಕಷ್ಟ ಇದೆ ಸರ್ಕಸ್ ಅವರಿಗೆ. ದಯವಿಟ್ಟು ಸರ್ಕಸ್ ನೋಡಕ್ಕೆ ಬನ್ನಿ. ನಿಪ್ಪಾಣಿ ಕುರ್ಬೆಟ್ಟಿ ಪೆಟ್ರೋಲ್ ಪಂಪ್ ಹತ್ರ ನಮ್ಮ ಸರ್ಕಸ್ ಹಾಕಿದ್ದೀವಿ. ನಿಮ್ಮಿಂದ ಏನಾಗುತ್ತೆ, ಎಣ್ಣೆ ಕೊಡಿ ಇಲ್ಲಾಂದರೆ ಅಕ್ಕಿ ಕೊಡಿ, ಏನಾದರೂ ಕೊಟ್ಟು ಸರ್ಕಸ್ ನೋಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ. ನಾವು ಭಿಕ್ಷೆ ಬೇಡಕ್ಕೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ, ಯಾಕಂದರೆ ನಮಗೂ ಇಷ್ಟ ಆಗಲ್ಲ ಯಾರ ಹತ್ರನಾದರೂ ಕೇಳ್ಕೊಂಡು ತಿನ್ನೋಕ್ಕೆ. ನಾವು ಕಷ್ಟಪಡ್ದು ದುಡಿಯೋರು, ನಾವು ಕೈ ಕಾಲೆಲ್ಲ ಮುರಿಸ್ಕೊಂಡು ಕೆಲಸ ಮಾಡೋರು. ನಮ್ಮದು ಎಷ್ಟು ಸತಿ ಕೈ ಮುರಿದಿದೆ, ಕಾಲು ಮುರಿದಿದೆ, ಅದು ಇದು ಮುರುಗಿಸ್ಕೊಂಡು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು. ದಯವಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಕಷ್ಟ ನೋಡಿ ನೀವು, ನಿಮ್ಮಿಂದ ಏನಾಗುತ್ತೆ ಆ ಥರ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿ. ತರಿ ಇತ್ಕಲ್ಲು ಸ್ಕಂದಾಲಾಗಿ ಇದೆ ಮಾಜಿ ಇತ್ತೆ 110 ಲೋಕ ರೋಜಿವರ್ ಹೋತೆ. ಪಣ ಯಾ ಘರಾತ್ ಕಮಿತ್ ಕಮಿ ಎಕ್ಕಾಚ್ಯಾ ಘರಾತ್ 5, ಎಕ್ಕಾಚ್ಯಾ ಘರಿ 6 ಅಶೆ ಖಾನಾರೆ ವ್ಯಕ್ತಿ ಅಸ್ತಾನ ಇಥೂನ್ ಪಗಾರ ಕಮೂನ್ ತೆ ಪಾಠವತ್ ಹೋತೆ. ಸದ್ಯ 2 ವರ್ಷಪಾಸೂನ್ ಸರ್ಕಸ್ ಬಂದ ಅಸಲ್ಯಾಮುಳೆ ಫಾರ ಅಡಚಣ ಆಯ್ ತ್ಯಾಂಚ್ಯಾ ಘರಿ ಅಡಚಣ ಆಯ್. ಕಾರಣ ಮಾಜಿ ಸರ್ಕಸ್ ಬಂದ ಝಾಲ್ಯಾನಂತರ ಕಮಿತ್ ಕಮಿ 600 ಲೋಕ ಭುಕ್ಮಾರಿ ಝಾಲೆ.
सध्या आता काय प्रश्न आहे म्हणजे? प्रश्न हे जागे आता ऑडियन्स नाही, काय नाही, पब्लिक नाही. सर्कस चालू केली आहे आपण, पण पब्लिककडं आता पैसा नाही, पब्लिक यायला पण इथं फिरत नाही. त्याच्यामुळे पब्लिक काय असं करावं का बाबा, ऑडियन्स लोकांच्या मनात असं यायला पाहिजे की बाबा चला एक आता मी उद्यापासून 50 रुपये 100 रुपये तिकीट सर्कसीचं ठेवलं, त्याच्यात दान म्हणून या सर्कस पाहून जा, पण फारसं गर्दी करा सर्कसीला, येऊन पाहून जावा. आणि सरकारला हे सांगणं की आम्हाला आता ह्याच्या पुढं सवलत द्या, आम्हाला फार परमिशनसाठी तकलीफ आहे, जाग्यासाठी तकलीफ आहे, लाईटसाठी तकलीफ आहे, परत फायरसाठी तकलीफ आहे, प्रत्येक गोष्टीची तकलीफ आहे सर्कस मालकांना. आता ह्याच्या पुढं आम्ही सर्कस कसं चालवायचं हीच आम्हाला चिंता.